वातावरणातील बदलामुळे ग्रामीण भागात थंडी तापाचे व सर्दी खोकल्याचे रुग्ण वाढले आहेत. व्हायरल फीवरच्या रुग्णांमध्ये देखील वाढ झाली आहे. आतापर्यंत केवळ सर्दी खोकल्याने रुग्ण त्रस्त होते. सध्या तरी आपल्या इथं व्हायरल फीवरचे किती पेशंट आहे सर? इथं आता ओपीडीमध्ये तर पेशंट भरपूर यायले आहेत आता, आणि हे सर्दी खोकला व्हायरल त्याच्यामुळे आपल्या वातावरणात जे बदल झालेले आहेत त्यामुळे हे पेशंट असे वाढलेले आहेत आता थोडे. पण असं घाबरण्यासारखं काहीच कारण नाही आहे. आणि लोकांनी घरी थोडं सर्दी खोकला झाल्यावर गरम पाण्यात थोडंसं मीठ टाकून त्याच्या गुण्या करायच्या आणि गरम पाण्याची वाफ घ्यायची. त्यांना घशात दुखायचं जे आहे त्याच्यात आराम पडणार. आणि फक्त ताप आहे, सर्दी खोकला काही नाही आहे, तर अशा वातावरणात थोडे मच्छरही वाढलेले आहेत, तर त्यामुळे ते मलेरिया डेंग्यूची तपासणी आपल्याकडे होते, ती तपासणीसाठी सुद्धा लोकांनी यायचं आणि त्याच्यावर आपण योग्य उपचार करू. आता यामध्ये थंडी तापाचीही भर पडली आहे. ग्रामीण भागामध्ये या बदलामुळे 15-20% नागरिकांना सर्दी खोकला व्हायरल फीवर वाढल्याचं वैद्यकीय तज्ज्ञांचं मत आहे. अनेक रुग्ण शासकीय व खाजगी रुग्णालयात तपासणी व औषधोपचारासाठी जात आहेत. या कालावधीत ग्रामीण भागात खबरदारीसह आरोग्याबाबत विशेष काळजी घेण्याचा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांना दिला जातो आहे. सर्दी खोकला थंडी ताप आदी आजार 1-2 दिवसात बरे होणारे आहेत. दुसरीकडे सर्दी खोकला थंडी ताप हातपाय दुखणे आणि गळा दुखणे या रुग्णांची संख्या वाढत आहे. घरोघरी हे आजार दिसून येत आहे, त्यामुळे ग्रामीण भागात चिंता व्यक्त होत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांकडून व उपकेंद्रांकडून वेळोवेळी मार्गदर्शन केलं जात नाही व गावोगावी भेटीगाठी केल्या जात नाही, यामुळे ग्रामीण भागात या परिस्थितीवर नियंत्रण करणं गरजेचं आहे असं मत आहे. शकील अहमद, धारणी.